हाय गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना। आई होप सगळेजण खूप मजेत असतील। आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे सगळ्यांना। काही जणांना तो आवडणार नाही, असं वाटेल की मी हे काय घेतलं। काही जणांना खूप इंटरेस्ट वाटेल की हे का, कसं आहे, कसं वापरलं जातं, काय प्राईज आहे वगैरे। सो सगळं मी या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। सो मी तुम्हाला दाखवते आता आम्ही घेतलं तरी काय नक्की। सो हा बॉक्स मी जरा साईडला करते आणि बघणार। ढँटाडा, आम्ही घेतले रोटी मॅटिक फायनली। हे माझा प्लॅन खूप वर्षांपासून होता, पण बिलकुल घेतला जात नव्हता। फायनली हे मला सरप्राईज भेटलं आहे। आणि सरप्राईज कसं असणार, एवढा मोठा बॉक्स। ॲक्च्युली तो खरंच सरप्राईज होता, मला बिलकुल आयडिया नव्हती हे रोटी मॅटिक ऑर्डर केलं आहे। म्हणजेच हे आहे चपात्या बनवायचं मशीन। आता ते कसं वापरायचं, त्याची प्राईज काय वगैरे, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि स्वतःसुद्धा फाईंड आउट करते, कारण की मलासुद्धा नाही माहिती ते कसं आहे। Hey mommy, what is this? What is this over here? Right over here. Well, can we open it? Please mommy, please, I want to open it. Please, come on. Come on, just say. What? Take a order. फायनली बॉक्स ओपन केला, त्यात मला दिसला हा पेपर। त्यात 1, 2, 3, 4, 5 असे स्टेपनुसार दिलं होतं कसं वापरायचं। हे मॅन्युअल बुक दिलं होतं, पण मला काही ते असं काही उपयोगी नाही वाटलं, काही इम्पॉर्टंट त्यात काही दिलेलंच नव्हतं। सो लेट्स सी, आपण स्वतःच फाईंड आउट करूया, नाही तर यूट्यूबवर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून तरी हेल्प होईलच। सो सगळ्यात पहिले हे मशीन पहिले बाहेर काढलं यातून। याची प्राईस काय ते मी तुम्हाला पुढे सांगितलेलीच आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। काय मी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोघी कमेंटसाठी प्रिपेअर आहे, कारण की काही लोकांना वाटतं चपाती बनवायला काय वेळ लागते, पण प्रत्येकाला आपलं आपलं दुःख माहिती असतं। मी आता ओपन केलं आहे, किती सुंदर डिझाईन आहे, त्याची कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप सुंदर आहे। असं काही फालतू डिझाईन नाही आहे, त्याची मस्त डिझाईनसुद्धा खूप छान आहे। सो सगळी माहिती मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते। सो आत्ताच जस्ट ओपन करते, त्यामुळे मला जेवढ्या गोष्टी माहिती तेवढ्या मी सांगते। बघणार हे सगळं काढलं आता, त्यानंतर हा असा एक पेपर निघाला, त्यानंतर इथून हे चपाती बाहेर निघेल बनवलेली पूर्ण रेडी। इथे हे पीठ मळायचं सेक्शन आहे, इथे पीठ मळलं जातं। त्यानंतर हा भाग आहे जो ज्यामध्ये पीठ टाकायचं आपलं, त्यानंतर इथे असणार पाणी आणि इथे असणार ऑइल। बस या तीन गोष्टी टाकायच्या, पीठ, पाणी आणि तेल। आणि मग इथे पीठ मळलं जाणार आणि इथून चपाती बाहेर येईल गरम गरम मस्त। आता सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे की रोटी मॅटिकची प्राईस काय। सो याची प्राईज आहे $2000, म्हणजे आम्हाला थोडं डिस्काउंटमध्ये भेटलं, पण आपलं सगळं टॅक्स वगैरे पे करून $2000 टोटल हे आम्हाला रोटी मॅटिक मिळालं। सो रोटी मॅटिकचा एक ॲप असतो, तो ॲप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करायचा आणि जस्ट वायफायला कनेक्ट करायचं। खूप इझी प्रोसेस आहे त्याची कनेक्ट करायची। त्यानंतर हा आपलं
चालू होतो. जस्ट माझं इथे लक्ष गेलं की ह्या मशीनमध्ये आपण कोणताही प्रकारचा आटा नाही वापरू शकत, तर तिथे कोणते रिकमेंड केले तेच आपण पीठ तिथे वापरू शकतो. आशीर्वाद, आशीर्वाद गोल्ड, आशीर्वाद मल्टीग्रेन, सुजाता, सुजाता पिल्सबरी, सुजाता पिल्सबरी मल्टीग्रेन. सो हे आटा तर इथे अमेरिकेत तर खूप इझिली मिळतात, त्यामुळे एवढं काही हार्ड नाही वाटणार आणायला आणि यूज करायला. तसंच रोटी मॅटिकमध्ये परत आपल्याला बाजरीची, ज्वारीची भाकरीसुद्धा आणि पुरीसुद्धा मिळते बनून, पिझ्झा बेससुद्धा मिळतो बनून. तो तर मी जेव्हा ट्राय करत जाईल तेव्हा तेव्हा त्याचे व्हिडिओ बनवत जाईल. पण सगळ्यात पहिले मी तुम्हाला, तर मला चपाती बनवायचीच आहे, तर ती चपाती कशी बनते याचा व्हिडिओ मी तुम्हाला पटकन दाखवते. आता सांगते की रोटी मॅटिक घ्यायचं कारण काय होतं. माझे जे जुळे मुलं झाले त्यानंतरपासून माझे पायांमध्ये खूप पेन असतं, म्हणजे लिटरली मी माझा बँकेचा जॉबसुद्धा सोडला, कारण की मला खूप लेग पेन असायचं आणि तो जॉब माझा उभं राहून होता, इतके माझे पाय दुखतात. बट चिंता करायची काही कारण नाही. मी जस्ट माझे सासूबाई जेव्हा इथे होत्या तेव्हा मी ट्रीटमेंट केली माझ्या पायांची, आणि पायामध्ये पूर्ण ते अल्ट्रासाऊंड केलं आणि पायांमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, काही असं ब्लॉकेज वगैरे काही प्रॉब्लेम नाही. पण माझं आयन खूप लो असल्यामुळे मला हे असं टायर्डनेस होतं किंवा पाय खूप जास्त दुखत आहेत त्या असा काही प्रॉब्लेम होता. आणि माझ्या सासूबाईनं जवळून बघितलं आहे मला की माझे पाय किती डेंजर पेन होतात ते. सो जे कोणी आजारी वगैरे असतील घरात ज्यांच्या मागे खूप मुलांचा म्हणजे खूप त्रास होतो, म्हणजे लहान लहान मुलं आहेत तर ऑफकोर्स त्रास ते देणारच आहेत, आणि त्यामुळे खूप पळपळ होते. जॉब असेल, दोघं जण जॉब करत असतील, त्यामुळे लवकर पटापट चपाती बनवायला वेळ नसेल, किंवा जे बॅचलर्स आहे स्पेशली त्यांच्यासाठी तर नक्की हे मशीन यूजफुल असेल. सो असे हे तीन ब्रश मला त्यात भेटले, ते कसे यूज करायचे ते सध्या दाखवते बॅक कॅमेरा करून. हा ब्रश आहे तो हे पीठ क्लीन करण्यासाठी, म्हणजे हे असं ओपन करायचं आणि त्याच्या आतमध्ये जे असेल ते असं असं क्लीन करून याच्यामध्ये टाकू शकतो, असंवालं असेल हे. आणि हा ब्रश याचा, त्यानंतर अजून एक ब्रश आहे हा छोटासा, हा तेलासाठी आहे, जर तेल वगैरे पडलं काही किंवा पाणी वगैरे तो त्याच्यासाठी हा क्लीन करायला इथे, तेलासाठी आणि पाण्यासाठी. हा सेम ब्रश आहे, हे सेम ब्रश आहे छोटावाला आहे. आणि हा जो मोठा ब्रश जो दिसतोय हा ब्रश आहे, ही चपाती येईल ना इथे आतमध्ये काहीच नाही दिसत आहे बघणार, काही नाही आहे. सो हे सगळं इथे जे आपण चपाती बनवून येईल ते सगळं साफ करायला असं, साफ करायला हवं सगळं असं सो क्यूट. सो असे हे तीन ब्रश त्यांनी त्यांच्यासोबत भरपूर कष्ट केले, आम्ही याच्यामागे भरपूर डोकं लावलं तेव्हा हे मशीन सुरू झालं. आता त्यात बघणार ऑप्शन दिले रोटी, पुरी, पिझ्झा बेस आणि बाजरा, असं म्हणजे भाकरी वगैरे बनवून मिळेल. सो आता बघू, सगळ्यात पहिलं आम्ही रोटी बनवायचं ठरवलं, सो रोटीचा ऑप्शन सिलेक्ट केला. थोडंसं स्लो चाललो आहे कारण की आम्हाला स्वतःला पण गोष्टी माहिती नाही यातल्या, म्हणून जो आटा घेतला आहे तो चूज केला, म्हणजे आशीर्वाद आटा घेतला आहे तो सिलेक्ट केला. त्यानंतर हे असे पुढे पुढे ऑप्शन्स आहे तसं तसं आम्ही सिलेक्ट करत गेलो. त्यानंतर पुढे सुद्धा ऑप्शन होते की तुम्हाला किती जाड चपाती ठेवायची, किती तेलाचं प्रमाण ठेवायचं, त्यानुसार आम्ही ठेवलं. सगळ्यात लो म्हणजे सगळ्यात अशी थीन चपाती येईल, आणि पाच म्हणजे सगळ्यात जाड चपाती येईल. चपाती काइंड ऑफ म्हणजे फुलका रोटी असते तशी चपाती असते, म्हणजे फक्त पुरी मिळून भेटते, फ्राय आपल्याला करावी लागते. सो लेट्स सी, आता आपण रोटी पहिले ट्राय करूया. सो हा टाकलाय मी आशीर्वाद आटा, तेल आणि पाणी. आता मी इथे सिलेक्ट करते, त्यानंतर हे आशीर्वाद आटा सिलेक्ट केलाय म्हणून येस, त्यानंतर हे 0 of 1 आणि थिकनेस वगैरे आपण सिलेक्ट करू शकतो, तर मी सगळ्यात कमी थिकनेस ठेवते. रोस्ट लेवल पण आता आम्हाला आयडिया नाही आहे, त्यामुळे आम्ही जे आहे त्याच्यावरच चालतो. ऑइल थोडंसं जास्त घेते आणि रोस्ट लेवल थोडं जास्त ठेवते आणि थिकनेस थोडं जास्त ठेवते. लेट्स सी ह्या ऑप्शनमध्ये कशी होते चपाती, कारण की पहिलीच चपाती ह्या रोटी मॅटिकमधली पहिलीच चपाती बनवते, ती आल्यानंतर आम्हाला नेक्स्ट कसं करायचं त्याची आयडिया मिळेल. लेट्स सी. सो बघणार आता इथे मी, ओके नेक्स्ट, अरे पुढे काय जाते हे दाबणं, ओके हे असेल. डू यू वॉन्ट टू मेक स्टार्ट मेकिंग? येस, आय एम अ लर्निंग मशीन, आय एम अडॉप्टिंग ड्युरिंग द फर्स्ट व्यू रोटीज, युअर रोटीज विल गेट इवन बेटर विथ टाईम. ओके आता हे चालू झालं, फायनल चेक. आणि हे बघणार इथे, आता इथे बघणार तुम्ही, इथे चालू होते
चपाती बनण्यासाठी मिळतं. आणि याचं लाईट बिल वगैरेवरती खूप जास्त परिणाम होईल का असं काहीच नाही त्यांनी सांगितलं त्यांच्या वेबसाईटवर. याच्यामुळे काही जास्त लाईट बिल वगैरे येत नाही. तो फायनली मशीन स्टार्ट झालं आहे आणि बघणार पीठ मळायला सुद्धा सुरुवात झाली. सो हे मशीन इंडियात मिळतं का? असं हो नक्कीच. आम्ही एक वेबसाईटवर बघितलेलं, जसं इथे $2,000 आहे तसंच तिथे पण 1 ते 1.5 लाखामध्ये याची प्राईस आहे. हे सगळं नवीन नवीन आहे तर आम्ही तर खूप खुश आहे, त्यामुळे सगळं मी छान छानच बोलते. पण याचा रिअल अजून मी 2-4 महिन्यांनी 5-6 महिन्यांनी याचा रिव्ह्यू परत देईलच नक्की. सो बघणार. आता तरी चपाती मला छान वाटते, गोल आहे, मस्त फुगते आणि खायला पण टेस्टी वाटते. ही चपाती म्हणजे ती आपली घडी घालायची चपाती तशी नाही बनत, ती फुलका रोटी असते ना तशी बनते. ॲक्च्युली चपाती बनवताना मशीनचा थोडा आवाज येतो, खूप इरिटेटिंग असा आवाज नाही, नॉर्मल आवाज असतो. हे सगळं तुम्हाला आवडेलच असं माहिती नाही, पण जर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल, काहीतरी नवीन वाटलं असेल, तर नक्की लाईक करणार, कॉमेंट करणार आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हे मस्त लावलं बटर. याची चपाती किती मऊ झाली आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कडक अशी चपाती अजिबात झालेली नाही आहे. सो ही ऑफिसमध्ये नेलेल्या मी सकाळी दुसऱ्या दिवशी चपात्या, आणि बघणार 9 वाजता चपात्या नेलेल्या, ह्या 1 वाजता मी खाणार होती आणि बघणार म्हणून मी हा शूट पण केला व्हिडिओ की बघा चपाती तेवढीच सॉफ्ट आहे. मायक्रोवेमध्ये मी फक्त 10 सेकंड गरम केलेली. सो कसं वाटलं हे सगळं माझं रोटीमॅटिक, याच्याबद्दलची सांगितलेली माहिती ते नक्की सांगणार, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणार. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बाय बाय.